नमस्कार, मी आरजे गणेश मिरगुले आणि तुम्ही ऐकत आहात ए दिल मांगे चा सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्या सोबत आहेत अवघ्या लहान वयामध्ये इन्स्टा स्टार आणि व्यावसायिक बनलेले अभिजित थोरात. धन्यवाद धन्यवाद. तर इन्स्टावरती किंवा सोशल मीडियावरती ज्यांची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे त्यांचीच ओळख त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. येस. सो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अभिजित थोरात. शाळेच्या आठवणी सांगतो एकदम जोरात. धन्यवाद गणेश सर, मला तुम्ही इकडे येण्याचा चान्स दिला 90 आचार्य 90 FM मध्ये. सो खरंच खूप अभिमानक गोष्ट आणि माझ्यासाठी खूप प्राऊडली गोष्ट आहे की मी आज इथे आलो आणि बसलोय आणि तुमच्या समोर काहीतरी बोलतोय. आणि असं काहीतरी पहिल्यांदा घडतं आपल्या आयुष्यात. सो खूप छान वाटतंय. सो बस पुढे आपण ऐकणार आहोत अभिजितची कहाणी. तत्पूर्वी ऐकूया काही सुमधुर गाणी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. तर या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण पाहताय दिल मांगे चान्स सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. मी आहे आरजे गणेश मिरगुले आणि माझ्या सोबत आहे रील स्टार इन्स्टा स्टार अभिजित थोरात. अभिजित, मी शाळेतला बोलतोय हे जे तुझं कन्सेप्ट आहे ते खूप गाजत आहे, पण तुझ्या आयुष्यातली शाळा कशी होती? शालेय जीवन कसं होतं? माझ्या आयुष्यातली शाळा म्हणजे पहिली बात आपण असं पुढे आयुष्यात काय करणार आहे शाळेबद्दल असं मला तरी पहिलं माहीत नव्हतं. आणि पहिली बात, जसा एक नॉर्मल स्टुडंट असतो, एकतर मी बॅक बेंचर नव्हतो ना फर्स्ट बेंचर होतो, मी एक मध्ये होतो पण माझी अंगातली कळ मागच्या बेंचवरती होती. फक्त मी डोक्यामध्ये ठेवलेलं की आपण मागं बसायचं नाही शाळेत, कारण की किती तुम्ही मागे किती उशीर असू द्या, जर तुम्ही मागे बसताय ना तर तुम्ही ढळ मानले जातात. हे असं मी स्वतःहून मानलेलं की शिक्षकांच्या डोक्यात हाच असतो विषय की जर तुम्ही मागे बसताय तर तुम्ही ढळ, तुम्हाला अभ्यास वगैरे काही येणार नाही, त्यामुळे मी मध्ये बसायचो. आणि शाळेचं आयुष्य म्हणजे खूप मजेदार, म्हणजे मी खूप जवळून बघितलंय त्या गोष्टी. आणि म्हणजे काही ते मित्र निस्वार्थी मित्र असतात आपले, कारण की आजकालची मैत्री जी होते ना ती चल ह्याच्याकडे पैसे आहेत, ह्याच्याकडे फेम आहे, ह्याच्याकडे असं आहे, ह्याच्याकडे तसं आहे, त्याच्याने होते. पण ते शाळेतली मैत्री असते ना, जो येऊन बाजूला बसतो तो आपला मित्र असतो. म्हणजे तो हे बघत नाही की तो आपला कसा मित्र आहे, काय आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, काय नाही. तो आपल्या बाजूला येऊन बसला म्हणजे तो आपला आयुष्यभरचा मित्र झाला. म्हणजे निस्वार्थ मैत्री ही शाळेतली मैत्री. तर मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला आणि मधल्या बेंचवर बसलेला आमचा अभिजित शाळेला कसं काय पुढे घेऊन गेला? आणि आज या शाळेचा विषय जेव्हा तू इन्स्टावरती पाठवतोस किंवा सेंड करतोस, त्यावेळेला शाळेकडून तुला काही प्रतिसाद मिळतोय का? शाळेकडून नक्कीच मिळतो. म्हणजे प्रत्येक शिक्षक माझे, म्हणजे आतापर्यंत म्हणजे मी असं कधी विचार नव्हता केला की माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतील. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. मी जस्ट लॉकडाऊन मध्ये रील्स चालू केले होते अपलोड करायला, त्याच्यानंतर हळूहळू व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले. दॅन लॉकडाऊन थोडंसं ओपन होतं आणि मी शाळेमध्ये जातो. तर मी शाळेमध्ये गेल्यानंतर मी एक सकाळी 8 वाजता शाळेमध्ये जातो, 10 वाजता सगळ्या शिक्षकांची पोरं शाळेमध्ये, का तर अभिजित आलाय. आणि ते शिक्षक लोकांनी मला कळवणी दिली नव्हती की त्यांच्या पोरांना त्यांना भेटायचं आहे, त्यांच्या मिस्टरांना त्यांना भेटायचंय, त्यांच्या फॅमिलीला त्यांना मला भेटायचंय. सो हे मला काहीच माहीत नव्हतं. आणि जसा मी खाली येतो, माझी एक मिटिंग होती वरती, एक शॉर्ट फिल्मसाठी मिटिंग माझ्या शाळेमध्ये ठेवलेली आहे, तिथे पण सरप्राईज झालं होतं. ते आता सक्सेस पण होतीये, येणाऱ्या महिन्यामध्ये वेबसिरीज पण छान येते. सो सगळं झालं, जे शिक्षक मला मारायचे ओरडायचे, नेमकं त्या शिक्षकांचं पूर्ण कुटुंब मला खाली भेटण्यासाठी जे आलं, का तर त्या शिक्षकांनी सगळ्यांना आवर्जून सांगितलं होतं की हा माझा माझी विद्यार्थी आहे. सो इतकं प्राऊड फील वाटतं ना की ते आपल्याला येऊन भेटतात आणि ते लोक आपल्याशी बोलतात, असं झालं तसं झालं हे केलं, म्हणजे खूप छान वाटतं. असं काहीतरी आयुष्यात येतं ना असं नवीन नवीन, मस्त वाटून जातं. तर पुढेही ऐकत राहूया अभिजित थोरात याची कहाणी. तोपर्यंत ऐकूया काही सुमधुर गाणी. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आहे आरजे गणेश मिरगुले. आपण ऐकत आहात ये दिल मांगे चान सीझन 3, कहानी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्या सोबत आहे इन्स्टा स्टार आणि व्यावसायिक अभिजित थोरात. अभिजित, जेव्हा शालेय शिक्षण संपलं आता त्यावेळी तुला माहित नव्हतं की आपण कोण होणार आहे किंवा काय होणार आहे. त्यानंतर पैसा कमवण्यासाठी प्रथम तू काय केलंस? ऍक्च्युली विषय काय सांगितलं की मी गेले 5वी 6वी पासून डान्स करत होतो आणि मी खूप चांगला डान्सर होतो हे माझं मलाच नाही, माझ्या सगळ्या जितके पण ओळखतात मला सगळ्यांना माहिती होतं की मी खूप डान्समध्ये स्ट्रगल करतोय. कारण की मी इथून आता चेंबूर पासून ते उल्हासनगरचा पट्टा मी दररोज जाऊन येऊन जाऊन करायचो. लोक कामासाठी करायचे, मी शिकायसाठी करायचो. माझी पहिल्यापासून धडपड होती ती, कारण की कुठून तरी 2 पैसे यावे हे मला 5वी 6वीतच कळत लागलं होतं. की आपल्याला लहानपणी माझे वडील पण ऑफ झाले होते त्यामुळं परिस्थिती खूप बिकट होती. आईला 2-2.5 हजार पगार होता त्यामुळं अशी एक लहानपणापासून धडपड होती की आपण पण कुठेतरी पैसे कमवावे आणि आईला द्यावे, खर्च करावे नाहीत आईला द्यावे. पण असं करत करत डान्स चालू ठेवला. मी डान्स सुद्धा फ्रीमध्ये शिकला, युट्यूबवरून बोला, या गार्डनमध्ये बोला, इकडे तिकडे जाऊन शिकलो. त्याच्यानंतर मी कॉम्पिटिशन करायला लागलो आणि लकीली मी कॉम्पिटिशन नव्हतो करत. शेवटी माझी मम्मीच बोलली की किती वर्ष डान्स करणार आहे. मग मी 5-6 वर्ष डान्स केला आणि 9वी 10वीला कॉम्पिटिशन चालू केलं. जसं मी कॉम्पिटिशन चालू केलं माझ्या घरामध्ये पूर्ण ट्रॉफ्याज भरून गेल्या आणि म्हणजे पैसे यायला लागले. दॅन हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. मध्ये मध्ये मला कॅमेऱ्याचं खूप वेड होतं. म्हणजे हे जे कॅमेरेज आहेत तेव्हा फक्त हे आत्ताचे कॅमेरे आले, जी गिम्बल वगैरे हे सगळे आत्ता आले असं मला तरी वाटतं. बट मी त्या जिमीज वगैरे असतात ना लग्नामध्ये असे त्या मोठ्या मूवी वगैरे वापरतात लग्नासाठी, त्याच्यामध्ये काम करत होतो. दिवसाला काहीतरी 600 रुपये भेटायचे मला. पण भेटता भेटता एक लग्न कधी पण 12:30-1 संपायचं, स्टेशनला येतोपर्यंत 1 वाजायचा, 1 ट्रेन बंद व्हायच्या. मग आम्हाला तिथे झोपायला लागायचं 1-2-3 तास. मग मी तिथे मी कितीतरी स्टेशनवरती झोपलोय. आम्ही 4-5 जण असे पोरे आहेत की आम्ही झोपायचो आणि सकाळच्या पहिल्या ट्रेननी यायचो आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी 8-9 वाजता जायचो. हे स्ट्रगलिंग पिरियड होता. बाकी जर तुम्ही बोलचाल ना की रील्स साठी काय स्ट्रगल केलं, तर मला असं वाटत नाही की मी रील्स साठी काय स्ट्रगल केलंय. मी फक्त डोक्याने चाललोय की म्हणजे करायचं काय आणि लोकांपुढे आणायचं काय. कारण की जे मध्ये ट्रेंड आला होता ते जे हाताने गोळी मारणं हे ते सगळं मला चिडचिड यायची ते बघून. सो आपण काहीतरी विचार केला की यार आपण असं काहीतरी बनवायचं, 4 फॅमिली सुद्धा बघू शकतात, 4 लहान पोरं सुद्धा बघू शकतात आणि वयस्कर माणसं सुद्धा बघून त्या गोष्टी आठवू शकतात. सो युजली मला तो व्हिडिओ दिसला शाळेचा, जस्ट की नाही का शाळेच्या बेंचवरतून हात फिरवतोय, शाळेच्या जिन्यावरतून चालत जातोय. सो मी बघितलं ह्या व्हिडिओमध्ये एवढं काय की लोकांनी त्याला हे केलंय. कारण की मी जस्ट शाळा सोडून आलो होतो, 1-2 वर्ष तरी गॅप पडला होता. म्हटलं एवढं काय, शाळेत असताना आपल्याला कधी शाळेची कदर नसते. एक जोपर्यंत 3 वर्षाचा पिरियड पडत नाही तोपर्यंत 3-4 वर्षानंतर आठ यार शाळाच बरी होती. सो मला पण सेम तसं वाटलं की अरे काय याच्यामध्ये एवढं. पण नंतर मी कमेंट बॉक्स चेक केला, असं वाचलं की हे दिवस खूप छान होते असं होतं. मी बोललो इथं काहीतरी आहे. सो मग ते करत करत मी विचार केला की आपण पण एक व्हिडिओ शाळेवरती बनूया. सो मी तो शाळेवरती व्हिडिओ बनवला आणि लकीली मी एक संध्याकाळी 8-9 दरम्यान टाकला आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर 3-4 मिलियन व्ह्यूज. आणि तेव्हा ती 4-3 मिलियन व्ह्यूज खूप मोठी गोष्ट होती. लॉकडाऊन जस्ट चालू झालं होतं बारक्या पोरांकडे तेव्हा मोबाईल येत होते आणि नेमका 3-4 मिलियन व्ह्यूज गेला. सगळ्यांचे व्हॉट्सअप स्टेटस बोला, कुठेही जावा तो व्हिडिओ मला झळकत होता आणि मला फोन वगैरे चालू झाले. सो इथून माझी जर्नी इन्स्टाची चालू झाली. तर थोडक्यात शाळेतून प्रत्येकाला प्रगती पुस्तक मिळतं पण शाळेकडून तुला प्रगती सुद्धा मिळाली. इन्स्टावरती तुझे बरेच फॉलोअर्स आहेत, चाहते आहेत, परंतु जेव्हा तू अडचणीत असतो तेव्हा तुझ्या सोबत कोण कोण असतात? अडचणीत असतो तेव्हा माझे युजली मित्र असतात माझे. आणि अडचणीत म्हणजे माझा इतका वाईट स्वभाव आहे ना, म्हणजे माझं मलाच माहितीये की हा माझा, मी कधी कधी स्वतःला प्रश्न विचारतो की हा माझा स्वभाव असा काय. जर मला कधी अडचण आली ना तर मी कधीच कोणाला जवळ करत नाही. ते करायचं कसं ठीक हे माझं मी करतो आणि मग सगळं नीट झाल्यानंतर सगळ्यांशी सांगतो की अरे असं असं झालं होतं, सो मी ते असं असं केलंय.
पण तरी पण काही असतात. समजा आता चार पाच मित्र आहेत माझ्या, आता मी नाव घेत नाही, एखादा राहील सांगता येत नाही, एखादा राहील असं होतं. पण आहेत एक पाच सहा जण आणि युजली घरातले माझे खूप सपोर्टिव्ह आहेत. माझी मम्मी खूप सपोर्ट करते, खूप म्हणजे खूप. आतापर्यंत मला कधीच बोलली नाही की तू असं कर आणि तू तसं कर, कारण की मी तुला चान्स दिलाच नाही. मी ती सांगायच्या आधी मी ते करून बसतो. सो तर अशाच पुढे चालू राहतील अभिजित सोबत गप्पा झकास. तत्पूर्वी ऐकूया काही गाणी खास. आपण ऐकतो आचरण 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार, मी आरजे गणेश मिरगोले आणि तुम्ही ऐकत आहात ए दिल मांगे चान्स सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. तुम्हाला सोबत आहे रील स्टार आणि व्यावसायिक अभिजित थोरात. अभिजित, एक काळ असायला की तुला कळलं की आता तू इंस्टा स्टार झालेला आहेस. पहिल्यांदा पाहुणा म्हणून तुला कधी कुठे बोलावलं गेलं आणि त्याचा कसा अनुभव मिळाला तुला? मला पहिल्यांदा असं आता गेले 3-4 वर्ष झालं मी या इंडस्ट्रीमध्ये. मी पहिलं मला असं वाटतंय पहिलं आपल्याला कुठं बोलवलं होतं, हा इकडे बोलवलं होतं घाटकोपरला. एक शाळा आहे ती आणि त्या तिथले शिक्षक आहेत ते माझे व्हिडिओज बघायचे. त्यांचं नाव मला आठवत नाही, यशवंत चव्हाण असं काहीतरी नाव आहे त्यांचं. घाटकोपर ती शाळा आहे, एरियाचं नाव नाही माहिती. त्यांनी जस्ट मला कुठून कॉन्टॅक्ट केला, माझा नंबर कुठून काढला मला काहीच माहीत नव्हतं, कारण की ह्या सगळ्या गोष्टी मी कधी अनुभवल्याच नव्हत्या. आणि मी लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा असा घराच्या बाहेर गेलो असं तर ते घाटकोपरला गेलो होतो आणि कुणालाच नव्हतं सांगितलं. मी म्हणजे माझे एक 20-25 मित्र होते त्यांनाही सांगितलं नाही मी की मी अशा अशा ठिकाणी चाललोय, कारण की ते खूप मित्र खूप मजा घेणार माझी की यार हे कसं काय हे तू म्हणजे खूप हसणार विसणार. मी कुणाला सांगितलं नव्हतं. तर गेलो, गेल्यानंतर स्टेशनलाच पहिला म्हणजे स्टेशनलाच मला 4-5 जणांनी माझ्यासोबत फोटोज काढले. तर मी इतका शॉक झालो ना बघून की यार हे नव्हतं आपल्याला करायचं, हे काहीतरी वेगळंच होत आहे. म्हणजे माझी इच्छा नव्हती की फोटो काढून द्यायची, कारण की हे आपण नव्हतोच ना, हे आपण कधी अनुभवलंच नाही आयुष्यामध्ये. तर हे आपण तुझ्या दृष्टीने तू अजूनही तोच साधा. मी तोच आहे, मला मी आतापर्यंत तरी तुम्ही आलात ना कधी एरियामध्ये, किती खूप लांबून लांब मला खूप वाईट वाटतं. वसई, विरार, अलिबाग इतक्या लांबून लोक येतात का फक्त माहितीये की हा तुला बघायचंय आणि तुला भेटायचंय आणि तुझ्याशी एक फोटो काढायचा आणि जातात लगेच. 3-3, 4-4 तास प्रवास करतात, 1-15 मिनिटं मला वेळ देणार आणि जाणार, बिंदास जाणार. ना त्यांना वैताग येतो, आता आपल्याला वैताग येतो ना. आपण इथे दादरला गेलो तरी विचारता अरे कधी कधी पोहोचणार. ते लोक इतके एक तर तो नागपूरवरून आलेला पोरगा मला तो अजून आठवतो, त्याला मी कधी विसरणार नाही. तो आला माझ्याशी बोलला, फक्त 2-3 मिनिटं बोलला आणि गेला. पण मी उला रे त्याला परत बोलवलं की अरे बाबा काय झालं, बोलते नाही जस्ट तुझा आवाज ऐकायचा होता, तुझ्याशी बोलायचं होतं. मी म्हणलं तुम्ही फोटो तरी काढ. तर बोला काही नाही दादा, मी जर फोटो काढला तर मला तुझी खूप सवय होऊन जाईल, मी सारखा येईल, मी येणार नाही. सो ते असं काहीतरी होतं आणि मी विषय होतो घाटकोपर त्याच्यावर. तिथे गेलो मी आणि तिथे एक 8वी 9वी 10वी हा बॅच होता, त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता आणि त्यांना चीफ गेस्ट म्हणून मी मला बोलवलं होतं. आणि मी इतका शॉक झालो, तिथे माझे बॅनर होते 4-5. वय काय होतं त्यावेळेला? वय माझं होतं 20-19 आणि मी कारण की 18-17-18-20-20-19 वय होत. ज्या वयात मुलं गेस्टला पाहतात त्यावेळी तू गेस्ट म्हणून गेलो? मी गेस्ट म्हणून गेलो आणि मी एकटाच आहे. आणि ते जसं मी त्यांना फोन केला की दादा मी आलोय आणि हे मला काहीच माहित नाही ना, मी डायरेक्ट शाळेच्या गेटच्या इथे जाऊन उभं राहिलो. ते बोलले अरे तू परत माग जा. मी बोला तर मी आलो. बोलते नाही नाही तू परत माग जा, कुणाला दिसू नकोस. मी बोलो का? मी बोलते की नाही दिसू नकोस. मग मी परत माग गेलो. मग त्यांनी मला परत बोलवलं की कसं काय. मग त्यांनी मला प्लॅन सांगितलं की आपण असं जायचंय, असे फटाकडे फुटणार आहेत. मग ते स्टार्ट झालं, तिथून इतके फटाकडे फुटायला लागले. दॅन मी त्या धुरामध्ये मला माझा फोटो दिसला बॅनरमध्ये, मस्त एकदम 10x10 बॅनर होता. त्याच्यानंतर छोटे बॅनर, साईडून बॅनर. मी बोललो सर हे एवढं का? बोलते ते तुला आतमध्ये गेल्यावरती कळेल. अक्षरशः त्या लोकांनी माझ्यावरती गाणं बनवलं होतं. जसं मी एंट्री मारली ना, 4-5 पोरी रडवत होते आणि 4-5 पोर इतके नासूर होते ना, ते खूप छान वाटले की यार हे तर माझ्याच वयाची पोरं आहेत आणि हे लोक का असे करत आहेत. त्यानंतर त्यांनी मला त्यांना माईक दिला, त्यानंतर बोलले की असं असं झालं असंच असं. त्यांच्यासोबत प्रसंग पण काही काही झाले माझ्या व्हिडिओज नंतर, त्यांचे
त्याची म्हणजे एकाच होतं असं की माझी आई कधीच कुणाशी बोलली नव्हती, माझ्या फोनने ते तुझे व्हिडिओज बघायला लागली. तिने सगळ्या शाळेतल्या मैत्रिणीला फोन केला, सगळ्या मित्रांना फोन केला, ती त्यांच्याशी सगळ्यांशी बोलायला लागली. आज ती खूप छान राहते, खूप बिंदास राहते, कारण की त्या गेल तुटलेल्या ज्या मैत्री होत्या त्या तू परत जुळवून आणल्यास. सो असं काहीतरी माझं स्टार्ट झालं. क्या बात आहे, खूप छान खूप छान. जसे तुला अनेक जण भेटायला येतात, तुला तुझा फॅन फॉलोईंग खूप तगडा आहे, तुलाही कोणातरी भेटावंसं वाटत असेल किंवा तुला कोणाचे रील्स बघायला आवडायचे? मला असं रील्स वगैरे नाही, बट मी पहिल्यापासून जर एकतर मी स्वभावावरती खूप जातो, कारण की माणूस समोर ना कितीही वाईट असला ना स्वभाव मात्र चांगला असला पाहिजे त्याचा. म्हणजे दुसऱ्याला कधी दुःख नाही दिलं पाहिजे, आपल्यामुळे दुसऱ्याला कुणाला वाईट वाटून नाही द्यावं, असा स्वभावाची माणसं मला खूप आवडतात. स्पेशली बिग बॉस मराठी आणि हिंदीमध्ये विनर असलेला शिव ठाकरे मला तो खूप जाम आवडतो. जाम म्हणजे ऍक्च्युली मला तो असा पर्सनली त्याला मला भेटायचंच आहे आणि मी त्याला नक्की भेटणार शिव ठाकरेला, कारण की मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तो जो आहे ना तसाच मी आहे, स्वभाव आमचा कुठेतरी सेम आहे. सो मला असं वाटतं की यार कुणाला नाही भेटलं तरी चालेल, ह्या माणसाला मला नक्की भेटायचंय आणि मला समोरून काहीतरी शिकायचंय की हे तू कसं चालू केलं, कारण की त्यांनी पण खूप स्ट्रगल केलंय आणि त्याला खूप आधीपासून बघतो, खूप आधीपासून. तर शिव ठाकरे आणि अभिची नक्की होऊ दे भेट, तोपर्यंत आपण गाणी ऐकूया. थेट आपण ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार, मी आरजे गणेश मिरगोले, तुम्ही ऐकत आहात ये दिल मांगे चांस सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. तर आपण आचार्य 90 FM वरती आहोत आणि खास व्यक्ती माझ्यासोबत आहे ती म्हणजे अभिजीत थोरात. इन्स्टावरती स्टार झाल्यानंतर बराच पैसा कमवल्यानंतर आपण व्यवसायाकडे वळावं हा नाद तुला नक्की कसा लागला? नाद ओके खूप छान सर, खूप छान. इन्स्टावरती ऍक्च्युली कसं झालं होतं माहिती का, मला महिन्याला म्हणजे मी कुठेतरी 5-6 हजार कमवणारा व्यक्ती, मी कुठेतरी 50-60 हजार कमवायला लागलो अचानक मध्ये आणि खूप पटकन व्हायला लागलं. एकतर असं काहीच माहित नव्हतं की इन्स्टावरतून खरंच एवढे पैसे भेटतात का, आणि युजली ते इन्स्टावरून नाही भेटत, तर ते खूप लोकांचा गैरसमज आहे की इन्स्टावर. या पॉइंट कडे येऊया, कारण हा प्रश्न मला सुद्धा आहे की युट्यूब जे स्टार असतात इन्स्टावरती सोशल मीडियावरती त्यांना खरंच पैसा मिळतो, ते कसा कुठून मिळतो, कशा संदर्भात मिळतो? तो ऍक्च्युली खूप लोकांचा गैरसमज झालाय की जर मी व्हिडिओज बनवतोय आणि माझे एवढ्याला खूप सारे लाईक येतात तर मला खूप पैसे येतात, असं नसतं. ते कसं असतं माहितीये का, आता समजा मी व्हायरल झालोय आणि माझा चेहरा व्हायरल झालाय, त्यांना आपल्या फॉलोअरशी काही घेणं देणं नसतं, त्यांना आपल्या फेस व्हॅल्यूशी घेणं देणं असतं. तर समोरचे जे कंपनीज असतात, समजा आता खूप छोट्या छोट्या कंपनीज असतात, त्यांचं बजेट खूप कमी असतं, बट त्यांना ब्रँडिंग करावंच लागतं, किती काय झालं तरी करावंच लागतं. आता तुम्ही जर ह्या जनरेशनला बघताना तर फूड इंडस्ट्री इतके प्रमोशन करते आणि सोना चांदीवाले इतके प्रमोशन करतात, किती लोक काही झालं तरी लोक जातात तिकडे, कारण की प्रमोशन ही इतकं मेन गोष्ट आहे ना की तुम्हाला किती काय झालं तरी करावंच लागतं. सो असं असतं की इंस्टाग्राम आणि युट्यूब, एक वेळ युट्यूब 30-40% पैसे देतो, बट इंस्टाग्राम कधीही कोणाला 1 रुपये देत नाही, पैसे देतात ते ब्रँड्स देतात आणि छोटे छोटे जे शॉप्स वगैरे असतात ते देतात. सो एवढंच आहे, असं काही नाही. म्हणजे प्रमोशनवर आपलं राशन चालतं, तर प्रमोशनवरती आपलं राशन चालतं. तर पुन्हा एकदा मी त्या प्रश्नाकडे वळतो की हा पैसा जेव्हा आला तेव्हा तरुण युवक म्हणजे मला माहिती आहे की तो पैसा कुठेही तो खर्च करू शकला असं उडवू शकला असतं, व्यवसायच करायचा हा नाद तुला कसा लागला? व्यवसायच करायचा, जे की आता मी रिसेंटली 1 वर्षाआधी नाद मेन्सवेअर ओपन केलंय आणि खूप रिअरली ओपन केले, म्हणजे सांगता येणार नाही. मी जस्ट एक माझ्याकडे 7-8 लाख होते, म्हणजे मशी कोणाला दाखवलं नव्हते, ठेवले होते. मी बोललो चला यार आपले सगळे मित्र गाड्या घेत आहेत, म्हणजे माझे जेवढे पण जे ह्या इन्स्टावरती आल्यानंतर जेवढ्यांना पण बघतोय सगळे गाड्या घेत होते यार. सो मी पण गाडी घ्यायला गेलो आणि मी पहिला बघून आलो मित्रासोबत एका, त्यानंतर मागून गेलो आणि बुकच करून आलो डायरेक्ट गाडी, बोललो एकटा जायचं एकटा बुक करायचं. बुक केली त्यानंतर कसं कळालं लोकांना काय माहित नाही, बट त्या लोकांना पण कळालं ज्या लोकांना कळायला नव्हतं पाहिजे होतं. आणि गाडी घेण्याच्या अगोदरच त्यांनी मला मागायला चालू केली. मी बोलले यार मला कुठेतरी असं कळकळ लागली यार आपण नवीन गाडी घेणार, आणि ह्या लोकांनी तारीख पण डन केल्या की मला ह्या तारखेला गाडी पाहिजे, मला त्या तारखेला.
सो मी हे माझ्या भावाला सांगितलं की असं असं होतंय रे, काय करू. बोलतात की तुझा प्रवास हा मैत्री आहे आणि तो मित्रात खूप असतो. सो असं मला वाटतं की गाडी घेऊ नको, लॉस होईल, कारण की गाडी खर्च काढते वगैरे वगैरे त्याने मला खूप सारे सांगितलं. मग मी बोललो की काय करायचं काय करायचं. त्यानंतर मी सहज इंस्टाग्राम ओपन केलं, ह्या मित्राचं बघतोय दुकान आहे, ह्या मित्राचं बघतोय दुकान आहे, प्रत्येक मित्राचं दुकान आहे माझ्या कपड्याचं. आणि कपड्याचं दुकान तर हे मी बघतच आलोय, कारण की मी कपड्याच्या दुकानाचे ओपनिंग सुद्धा केले होते, 5-6 ओपनिंग केल्या होत्या, त्यामुळे मला कळून चुकलं होतं की लोक भले नाव ठेवतात की व्हिडिओ फेमस झाल्यानंतर कपड्याचं दुकान टाकतात, पण खरे तेच शहाणे असतात. कारण की कुठेतरी इंस्टाग्राम पैसे देत नाही, सो त्यांना बघून कुठेतरी आपण प्रमोशन करण्यापेक्षा आपण आपलंच प्रमोशन करूया ना. सो कुठेतरी त्यांना बघून ते कस्टमर जात होते, त्यामुळे मी पण निर्णय घेतला की मी पण दुकान टाकणार. एक 12 तारखेला निर्णय घेतला आणि 15 दिवसात मी नाद मिसर ओपन केला. ती पैशाची गडबड काहीच नव्हती मला, मी काय करायचं हे करायचं, हे दर पैसे, हे करायचं हे दर पैसे, बट मी सगळे पैसे दावला लावले आणि ओपनिंग नाद मिसरची ओपनिंग मला असं वाटत नाही ह्याच्या आधी कोणी ओपनिंग केली असेल. बाप रे सर, तुम्ही आला होता तरी तुम्ही मला वाटतं तुम्ही थोड्या पॉइंटला गेलात. नंतर मला रडायला आलं, इतका क्राऊड झाला, कारण की मी आधी ओपनिंग केलीत, मला सगळं मान्य होतं. मला वाटलं की सेम क्राऊड होईल, 1-1500 येतील माणसं आणि जातील. बट एवढा क्राऊड येतो, रोड बंद होतो, पोलिसांची गाडी येतात, पोलिस मारायला लागतात, हा कोणता ओपनिंगचा पॉईंट झाला? म्हणजे हे मला काही कळलंच नव्हतं. मी रडतोय, सगळं होतंय, मग रिबिन पण मी सगळं लाईट बीट बंद करून कापली होती शॉपची, आणि इतक्या सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या. पण आज 1 वर्षात मी खूप सक्सेस आहे, मला खूप जणांनी मदत केली, माझ्या मित्रांनी पण मदत केली, कारण की दुकानाची ओपनिंग वगैरे सगळं झालं, मी आपल्याच गणेशजाळ्याच्या हॉटेलवरती जाऊन जेवलो वगैरे सगळे मित्र. आणि घरी जाऊन जसा झोपलो आणि उठलो, 9-10 दरम्यान उठलो, कारण की आता तुमच्या भावावरती 2 लाख रुपये कर्ज होतं, मी मित्राकडनं घेतले होते, कारण की 5-6 लाखात शॉप नाही झालं ना, त्यामुळे 2 लाख मी मागितले दुसऱ्याकडून, भावाकडनंच मागितले. झोपच लागली नाही ना, मग भले मी 3 वाजता झोपला, पण मी 9 वाजता उठलो. आणि त्याच्या आदल्या दिवशी असा होता की मी 3 झोपायचो आणि दुसऱ्या दिवशी 3 उठायचो. पण त्या दिवशी जो चेंज झाला आयुष्यामध्ये, तिथून मी नाद मिसर कसं सक्सेस करायचं हाच विचार केला. आणि ह्या वर्षात ते खूप सक्सेस आहे, पूर्ण मुंबई मी कव्हर करतोय आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण, म्हणजे मी स्वतःहून कधीच सांगत नाही की मी कशी क्वालिटी देतोय, कस्टमर मला समोरून सांगतो. आणि कस्टमर असाही कस्टमर आहे माझ्याकडे की 5 मधला एखादा शर्ट, शेवटी तो कपडा आहे, एखादा शर्ट खराब निघतो, समोरून बोलतात की अभिजित हा कपडा असं झालाय, हा मटेरियल परत आणू नको, बाकी सगळं चांगलं आहे, त्यांचा हा पण शब्द असतो. त्यामुळे मी खूप भारी फील करतो की आपण काहीतरी लोकांना चांगलं देते. बस विषय संपला. थोडक्यात गाडी मागणाऱ्या मित्रांची आघाडी होती म्हणून व्यवसाय तुझी घडी बसले असं बरोबर. इंस्टावरती रील करण्याचा नाद, तुला नाद या व्यवसायात घेऊन आला, ही खरोखर प्रत्येक तरुण पिढीसाठी एक आदर्श अशी गोष्ट आहे. प्रत्येक तरुण पिढीला मी सांगेन की मिळणारा प्रसिद्धी, मिळणारी प्रसिद्धी किंवा मिळणारा पैसा कसा योग्य मार्गी लावायचा हे अभी तुझ्याकडून शिकायला पाहिजे. म्हणून मला म्हणावं लागेल अभिजित अभी बाकी हे, अभी बाकी है, जीत अभी बाकी है. तर पुढे ऐकत राहूया अभिजित थोरात याची कहाणी, तोपर्यंत ऐकूया काही सुमधुर गाणी. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण ऐकत आहात आरजे गणेश मिरगुले यांचा ये दिल मांगे चांस सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि माझ्यासोबत आहे रील स्टार आणि व्यावसायिक अभिजित थोरात. ब्रेकच्या आधी जसं मी जसं म्हटलं होतं की अभिजित जीत अभि बाकी हे, तर ह्या यशावर हुरळून न जाता तुला अजून काय करायचंय, अजून काय करावंच वाटतं? आता सध्या तरी माझ्या अशा मनामध्ये काहीच नाही, कारण की मी जे आज करतोय ना त्यातच मी खूप थकून जातोय. पण मी इतका हे मुलगा आहे ना की मी जर असा बसलो घरी तर मला खूप कंटाळा येतो, दॅन खूप सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी होतात, चिडचिड होते. पण मी आता ठरवलंय की मी थोडस ऍक्टिंग लाईन मध्ये घुसावं कुठेतरी, आणि सिरियल्स बोला सगळं बोला, आणि मला कुठेतरी एकदा तरी असं बिग बॉस वगैरे असं रिएलिटी शो एकदा तरी करायचंय, आणि तो मी करून राहणार. मला आता चान्स आला होता ना, असं नाही,
पण मी तो स्वतःच नाही बोललो, कारण की मला मराठी मधून हवंय. स्टार्टिंग मला मातृभाषेपासून करायचे, मग नंतर मी कुठेही जाऊ शकतो, फक्त मला मातृभाषेपासून स्टार्ट करायचे. तर एकदा तरी रियालिटी शो मला करायचा आहे, मग भले तो कोणताही असू दे. सो बस एवढंच ध्येय आहे, आणि माझं नाद मिन्सफेअर पूर्ण महाराष्ट्रावर मला न्यायचं आहे. आणि त्या येणाऱ्या म्हणजे एका नाही पण दोन वर्षामध्ये मी फ्रँचायझीज पण चालू करतोय. मला आता पण खूप मागणी, पण मी सध्या थांबवतो. क्या बात आहे. तर थोडक्यात मी तरुण पडेल हेच सांगेल की आयुष्यात तीन गोष्टी कधी विसरू नका, माय माय भूमी आणि माय बोली. कारण अभिजितला मराठीतूनच पुन्हा आपलं करिअर दिमागात साजरं करायचं आहे. त्या संपूर्ण प्रवासामध्ये आयुष्यातला सगळ्यात दुःखद आणि सगळ्यात आनंदी क्षण कोणता? वा, तो सगळा क्षण माझा आनंदी आणि दुःखद म्हणजे एकच आहे. म्हणजे आनंद मला तेव्हा झाला जेव्हा मी आईला पैसे द्यायला लागलो. कारण की तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं की पप्पा अवघ्या माझ्या, मी तर पहिलीमध्ये होतो आणि माझा भाऊ काहीतरी तिसरीत होता, तेव्हाच माझे पप्पा आऊट झाले. बट त्यानंतरही माझी आई, तिला खूप जण म्हणजे असं, ती गावालाच राहणार होती ऍक्च्युलीमध्ये, आमचं गाव सातारा दहिवडी, सो तिकडेच राहणार होती. बट तिचा काही डोकं चाललं काय माहित नाही, ती मुंबईला शिफ्ट झाली, आलीच मुंबईला शेवटी. आणि मग त्यांनी पप्पांच्या जागेवरती लागाव्यासाठी 13 वर्षानंतर 10वी दिली आपल्या कर्नाटक हायस्कूलमधून. ती अशीच साडीवरती बसायची, तर मी ते बघितलंय की मम्मी साडीवरती शाळेत जायची, तिथे अभ्यास करायची, घरी येऊन अभ्यास करायची. 5 झाली पप्पांच्या जागेवरती लागली, 3-3 हजार पगार झाला. त्याच्यामध्ये ती मला सायकल घेऊन द्यायची, घरचं राशन भरायची, माझा भाव आज जे शिकतोय त्याचं शिक्षण करायची, शिक्षक लोकांना फीज द्यायची. आणि हे सगळं तिने बघितलंय. पण जेव्हा मी तिला कुठेतरी 3500 कमवणारी आई, जेव्हा मी तिला 30-40 हजार हातामध्ये देतो म्हणजे असं बोलतो की हे जर तुझे, तेव्हा खूप आनंदी क्षण. आणि वाईट मला तेव्हा वाटलं, मला सेलिब्रिटी लाईफ नकोय. म्हणजे मी आत्ताही बोलतो की मला ती लाईफ नकोय, कारण की आपण त्या लाईफ मधून खूप वेगळं होऊन जातो. मी खूप हट्टी, म्हणजे मी खूप मस्तीखोर मुलगा आहे. म्हणजे मी असं 4 चौकात कधी शिव्या वगैरे देणार नाही, बट मला मस्ती करायला खूप आवडते. इकडे जा, तिकडे जा, हा कर, हे नाही करता येत. हे ना, हे सगळं तुम्हाला बंद करावं लागतं. जर समजा 4 लोक तुमच्यासोबत आलेत आणि 4 तुमचे जुने मित्र आहेत, त्यांच्यासोबत मस्ती करू शकत नाही तुम्ही, तुम्हाला असंच थांबावं लागणार. कारण की समोरचे काय जज करतील आणि दुसऱ्यांना काय सांगतील ह्यांचा काहीही विषय नाही. त्यामुळे मी शांतच असतो, हा खूप चुकीचा वाटतो मला. आईबद्दल बोलताना अभिच्या डोळ्यात आलंय पाणी, थोडंसं त्याला रिलॅक्स होऊ द्या. तोपर्यंत आपण ऐकूया काही सुमधुर गाणी. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आरजे गणेश मिरगोले यांचं हे दिल मांगे चान्स सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याची. आपण ऐकताय आचार्य 90 FM आणि आज माझ्यासोबत आहे अभिजित थोरात. अभिजित थोरात शाळेच्या आठवणी सांगतो एकदम जोरात. अभिजित थोरात शाळेच्या आठवणी सांगतो एकदम जोरात, एकदम जोरात. आणि खरोखर त्यामुळे प्रसिद्धी सुद्धा तिची जोरात आहे. परंतु सर्वसामान्य अभि ते इन्स्टा स्टार अभि किंवा व्यावसायिक अभि, हा जो लांब लचक प्रवास आहे, या प्रवासामध्ये तुला कोणाचे आभार मानायचे असतील तर कोणाचे मानशील? आभार मानायचे मी सुरुवातीपासून एक जास्त नाही, बट सुरुवातीला माझ्याकडे कपडे नव्हते, तर माझ्या चुलत भावांचे कपडे मी गपचूप घालून, ते ऍक्च्युली बँक वगैरे मध्ये कामाला जायचे, सो अमोल दादा, योगेश दादा यांचेच कपडे घालून मी व्हिडिओ स्टार्ट केले. त्याच्यानंतर कुठेतरी मी टर्न झालो परत चेंबूरला, कारण की मी लॉकडाऊनचा 2 वर्ष मी सानपडा काढलं होतं सानपडेला, सो मी टर्न झालो इकडे. त्याच्यानंतर बोललो काहीतरी करायचं, सो मी प्रबोधन अकॅडमीचे सर राकेश सर, मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण की त्यांनी मला चान्स दिलाच नाही. आणि हे माझ्या धानीमनी पण नव्हतं की मी असं क्लासमध्ये व्हिडिओ बनवू शकतो आणि असं काय होऊ शकतं. सो त्यांनी आयडिया पण दिली मला की अभि असं पण करू शकतो. आणि ते कोण, मला असं वाटत नाही की कोण तुमची प्रॉपर्टी असंच देऊन जात नाही, पण ते सर मला चावी देऊन जायचे रात्रभर. आणि राकेश सरांचं मी खरंच मनापासून आभार मानतो. आणि शेवटी गुरु आहेत, गुरुसारखं जसे तुम्ही आहेत तसे मला ते आहेत. आणि अजून मित्रांची मी धन्यवाद खूप मानतो, खूप म्हणजे सगळे मित्र माझ्या एरियातले. असं नाही की आज जरी मी कोणाशी बोलत नाही काय नाही,
पण मी तरी सगळ्यांना थँक्यू मानतो मनापासून, कारण की त्यांनी मला खूप मदत केली आणि एक एक गोष्ट मला त्यांनी शिकवली आहे. आणि मी अर्ध्या रात्री जरी बोललो ना की उद्या भावा असं आहे मला आज जर तरी हा व्हिडिओ काढायचा, येतात नाही असं नाही येतात. सो त्यांना मी खूप आभार मानतो. थँक्यू भावांनो एवढी मदत केली आणि अजून मदत करत राहा बस. तर आपण ऐकत होता अभिजित थोरात यांची कहाणी दिल मांगे चांद सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याची. आचरण आयटी एफ एम वरती तुम्ही आलात आणि आपल्या संपूर्ण प्रवास जो उलगडलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. आणि मला खरंच खूप छान वाटलं इथे येऊन सर, आणि तुम्ही मला चान्स दिला. आचरण आयटी एफ एम खरंच खूप छान वाटतंय आणि असाच नवीन नवीन युवांना चान्स द्यावा सर, आणि प्रगती नक्की होईल. कारण की तुम्ही आम्हाला चान्स देताय म्हणजे कुठेतरी असं वाटतं की यार आम्ही आमच्यासाठी खूप लोक आहेत, जसे की आचार्य 90 FM उभं झालं माझ्यासाठी. आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. आणि मी हीच अपेक्षा करते की माझ्यासारखे अनेक युवक इथं यावे आणि त्यांनी आचार्य 90 FM एक चान्स नक्की द्यावा. आमचीही अपेक्षा आहे की तुझ्यासारखाच युवकांना नाद लागावा आणि आम्हाला त्यांना बोलून मुलाखत घेण्याचा नाद लागावा. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आरजे गणेश मिरगुले सोबत ये दिल मांगे चांद सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. तुमच्याही आजूबाजूला ओळखीचे जर कोणी असतील ज्यांनी अक्षरशः शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं आहे, तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. आपण ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.